शिवसेना विद्यार्थी सेना की ओर से महावितरण के अधिकारियों के खिलाफ महावितरण के मुख्य अधिकारियों से शिकायत कर उन पर कार्रवाई करने के लिए निवेदन दिया गया। सेना का कहना है कि अधिकारी लोगों से धमका कर पैसे वसूल करते हैं, ऐसे अधिकारियों की जांच कर कार्रवाई होनी चाहिए। अभी शिवसेना भारतीय विद्यार्थी सेना तर्फे एक डेप्युटेशन माननीय गुगल साहेबांना मुख्य अभियंता आहे, त्यांना सांगितलं MSEB हे कोणत्या प्रकारे गैरफायदा घेऊन यांचे जे खालचे अधिकारी लोक आहे नेमलेले ते गैरफायदा घेऊन लोकांना धमकून राहिले आणि त्यांच्याकडनं पैशाची मागणी करतात, पैसे न दिल्याने पोलीसवाल्याची पोलीसमध्ये खोटी तक्रार करतात आणि तक्रार करून सगळ्यांनी आणि त्यांना सांगितलं की स्थानीय लोकांचे अगोदर किती पेंडिंग कामं पडलेले आहे, कोणी सामान्य माणसांनी म्हटलं का मला एक न्यू कनेक्शन घ्यायचं आहे, त्यांच्याकडनं 8-10 हजाराचे त्यांना रिश्वत मागायची तेव्हा ते न्यू कनेक्शन लावून देणार त्यांना, त्यानंतर कोणी म्हटलं का आमच्याकडे लाईट पोल वायर हे आहेत तर त्यांना 500-500 रुपये मागायचे, कोणाचं थकीत बिल असलं त्यांना नोटीस न देता डायरेक्ट त्यांच्या घरी जाऊन त्यांची लाईट कापायची धमकी द्यायची न 500 रुपयाची रिश्वत मागायची। जे मागे घटना घडलेली होती, जे व्हिडिओ व्हायरल झालेला होता तो संपूर्ण व्हिडिओ नव्हता आणि त्यांनी कापून तो व्हिडिओ तिथे ठाण्यामध्ये दिला होता आमच्या जे पदाधिकाऱ्याच्या विरोधात राकेश भारतीच्या, आणि हे लोक MSEB म्हणून एक गव्हर्नमेंट संस्थान म्हणून पोलीसवाल्यांची नाव सांगून त्यांचं धाक सांगून लोकांशी पैसे गोळा करतात आणि लोकां जनतेचं काम करत नाही। आणि आता आम्ही मुख्य अभियंता गुगल साहेबाशी जेव्हा चर्चा केली आमच्याकडनं भारतीय विद्यार्थी सेनेतर्फे एक मागणी केली की तिथे जे घडलं तिथले स्थानीय लोक आहे तुम्ही एक टीम तयार करा, टीम तयार एक टीम नेमवा आणि त्या विभागातले ते अधिकारी त्या टीममध्ये नाही राहणार ही आमची मागणी होती। गुगल साहेबांनी आमची मागणी पूर्ण केली, एक टीम तयार करत आहे गड्डी गोदाममध्ये जे बसतात दोडके साहेब त्यांच्याकडे एक पत्र पाठवणार आहे, CEO आहे त्यांच्याकडे पत्र पाठवून ते एक टीम नियोजित करणार आहे आणि जितली जी घटना आहे जी घटना घडलेली आहे ज्या ठिकाणी त्या ठिकाणी ज्या लोकांशी त्यांनी अधिकाऱ्यांनी 500-500 रुपयाची मागणी केलेली होती लाईट न कापण्याकरता त्या लोकांशी चर्चा करून त्यांच्याशी चर्चा करून मग ते न्याय द्यायचे काम गुगल साहेबांनी आम्हाला सांगितलं आहे की ते अधिकारी दोषी राहील तर आम्ही त्यांच्यावर कारवाई करू।